राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता. सातारा, रावेर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होणार. एकनाथ खडसे लवकरच स्वगृही परतणार. खडसे भाजपमध्ये परतणार, एबीपी माझाची एक्सक्ल्युझिव्ह माहिती. खडसेंचा 8 किंवा 9 तारखेला पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे भाजप प्रवेश करणार नाहीत. मी शरद पवार पक्षातच राहणार, रोहिणी खडसेंकडून जाहीर. भाजपची ऑफर धुडकावत राष्ट्रवादीमध्ये राहण्याचा रोहिणी खडसेंचा निर्णय. शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे शरद पवारांना सोडून भाजपमध्ये जाणार नाहीत. खासदार संजय राऊत यांना विश्वास, जर ते गेले तर त्यांचं दुर्दैव. राऊतांची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात बोलणं झालं नाही. खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेची वर्षा निवासस्थानी बैठक. मित्रपक्षांसोबत समन्वय ठेवूनच काम करायचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना. राज्यातला काँग्रेसचा मोठा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. त्या नेत्यासंदर्भात शिवसेनेच्या बैठकीत चर्चा. बबनराव घोलप यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. लोकसभेच्या आधी ठाकरे गटाला शिर्डीमध्ये मोठा धक्का. नाशिक लोकसभेची जागा पारंपरिक शिवसेनेची, ही जागा शिवसेनेसाठीच अनुकूल. विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. अकोला लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा देण्याची शक्यता. आज अकोल्यामध्ये प्रहारचा जिल्हा मेळावा. या मेळाव्यात बच्चू कडू वेगळा निर्णय घेण्याची चर्चा. वंचित बहुजन आघाडीचा रामटेक लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना जाहीर पाठिंबा. पाठिंबा देत असल्याचं पत्र वंचितकडून जारी. पुरंदरमध्ये 10 एप्रिल रोजी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेचं आयोजन. सभेच्या नियोजनासाठी विजय शिवतारे यांनी आज बोलावली महायुतीच्या नेत्यांची बैठक. सांगली ही कुणाचीही मक्तेदारी नाही, घराणी संस्था टिकल्या पाहिजेत ही काहींची भूमिका, त्यामुळे सामान्य माणसाला संधी मिळाली नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. पक्षांतर हा महाराष्ट्राला लागलेला डाग. खडसेंवरती भाजपमध्ये अन्याय झाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यामुळे पुन्हा ते भाजपमध्ये जातील असं वाटत नाही. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. धाडस असेल तर संजय राऊतांनी नाव घेऊन बोलावं. आम्ही खूप संयमाने बोलत आहोत, पण संयमाची परीक्षा बघू नका. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी संजय राऊतांना ठणकावलं. संजय राऊत आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये फोनवरून चर्चा, तर संजय राऊतांकडून पतंगराव कदमांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन. व्यक्तिगत आरोप करणं चुकीचं, सांगलीचा विषय आम्ही हायकमांड समोर ठेवणार. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची संजय राऊतांच्या आरोपानंतर प्रतिक्रिया. संजय राऊत यांनी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यावरती केलेल्या टीकेचा काँग्रेसकडून निषेध. राऊतांचं वक्तव्य, काँग्रेसप्रेमी खपवून घेणार नाही, काँग्रेसचा इशारा. शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतोय याची महायुतीमध्ये अडचण होती, मात्र आता महाविकास आघाडीमध्ये अडचण वाटू लागलेली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली खंत. सांगलीमध्ये शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली खासदार संजय राऊतांची भेट. आजपासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारामध्ये उतरण्याची शक्यता. कोल्हापूरच्या दिशेने येताना अपघातग्रस्त झालेल्या दुचाकीस्वाराला शाहू छत्रपतींकडून मदतीचा हात. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांनी घेतली खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची भेट. राऊतांनी घेतलं जी डी बापू लाड यांच्या समाधीचं दर्शन. भिवंडी लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्येही खदखद. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भिवंडीची जागा शिवसेनेला देण्याची मागणी, तर भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना सहकार्य न करण्याचा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी नाराज. भिवंडीवरून टोकाची भूमिका घेणार काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघेंची प्रतिक्रिया. शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करू, तर लोकशाहीमध्ये त्यांच्या मागणीचं स्वागत. भिवंडी मतदारसंघामध्ये शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवरती भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांची प्रतिक्रिया.
कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर करणं ही औपचारिकता होती. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची प्रतिक्रिया. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे युवसेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी मानले आभार. आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपमधून हकालपट्टी करावी, दीपेश म्हात्रे यांची मागणी. ओबीसी समाजाचं कोणतंही नुकसान होऊ नये ही छगन भुजबळ यांची भूमिका. नाशिक उमेदवारीवरून प्रफुल्ल पटेल यांच्याकडून छगन भुजबळ यांची पाठराखण. महायुतीमधील सर्व मित्रपक्षांना आम्ही साथ देणार, हर्षवर्धन पाटील यांच्या इशाऱ्यानंतर अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये राजन विचारे, वैशाली दरेकर, वरुण सरदेसाई आणि जितेंद्र आव्हाड यांची चर्चा. महायुतीकडून कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी बैठक. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शरद पवार यांच्या तरुणांशी संवाद, तरुणांच्या प्रश्नांना पवारांचं उत्तर. इंडिया आघाडीमध्ये माझा आणि उद्धव ठाकरेंचा फार मोठा वाटा, शरद पवारांची प्रतिक्रिया. तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जास्त जागा जिंकू, पवारांना विश्वास. विरोधकांना फक्त शरद पवारांना संपवायचंय, त्यांना विकास काम करायचं नाहीये. खासदार सुप्रिया सुळे यांचा चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा दाखला देत निषेध. बारामतीमध्ये इफ्तार पार्टीला शरद पवारांची उपस्थिती, यावेळी सुप्रिया सुळे, योगेंद्र पवारही उपस्थित. वंचित बहुजन आघाडीच्या वसंत मोरेंनी घेतली आमदार अमोल मिटकरी यांची भेट. अकोल्यामधील निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. उदयनराजेंकडून साताऱ्यामधील भाजप कार्यालयामध्ये झेंडावंदन. भाजपमध्ये जात धर्म पाहिला जात नाही, उदयनराजेंचं वक्तव्य. महाभारतामध्ये एकलव्यानं एक अंगठा दिला होता, परंतु देवेंद्र फडणवीसांसाठी दोन अंगठे देखील द्यायला तयार, सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. ईव्हीएम मशीन 100% सुरक्षित, त्यामध्ये छेडछाड करणं अशक्य, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची एबीपी माझावरती प्रतिक्रिया. मोहोळचे माजी आमदार रमेश किदम आणि एमआयएमच्या नेत्यांमध्ये सोलापूरमध्ये पुन्हा एकदा बंद दाराआड चर्चा. रमेश कदम यांना एमआयएमकडून सोलापुरातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती. भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं मुंबईमधील दहिसरमध्ये भाजप कार्यालयामध्ये ध्वजारोहण, आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती. मंत्री गिरीश महाजन आज हिंगोलीच्या दौऱ्यावर. हिंगोली लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या रामदास पाटील यांची मनधरणी करण्यासाठी मंत्री महाजन हिंगोलीला जाणार. धाराशिवच्या जागेवरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक. राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या अर्चना पाटील यांना तिकीट दिल्यानं तानाजी सावंत समर्थकांचे सामूहिक राजीनामे. सर्व जाती धर्माला एकत्र आणणारा भाजप हा पक्ष, भाजपचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी वाजवून स्वागत. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. राजकारण म्हणजे पैसा कमवण्याचा धंदा झालाय, भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांचा राजकारण्यांवरती जळजळीत वार. तर विकासासाठी सुधीर मुनगंटीवार यांना निवडून द्या, गडकरींचा आवाहन. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होताच ठाण्यामध्ये युवासेनेचा जल्लोष. श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार, कार्यकर्त्यांना विश्वास. मुंबईच्या झोपडपट्टी धारकांना मुंबईच्या बाहेर टाकण्याचं भाजपचं षडयंत्र. आदित्य ठाकरे यांचा भाजपवरती आरोप, तर झोपडपट्टी धारकांची जागा अदानींना देण्याचा भाजपचा डाव. आदित्य ठाकरे यांचा भाजपवरती हल्लाबोल. आदित्य ठाकरे एका महिलेचा छळ करणाऱ्या शाखा प्रमुखाला भेटतात, आमदार नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवरती गंभीर आरोप. आदित्य ठाकरेंनी भेट घेतलेल्या शाखा प्रमुख अमोल संसारेवरती एका महिलेला छळ काढण्याचा आरोप. रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी महायुतीचा अद्यापही उमेदवार जाहीर होत नाही, यावरून स्पष्ट होत आहे विनायक राऊत तगडे उमेदवार, जयंत पाटील यांचं चिपळूणमध्ये वक्तव्य.
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये विनायक राऊत आणि जयंत पाटील यांच्यामध्ये रंगल्या राजकीय चर्चा, तर चिपळूणमध्ये शरद पवार गटाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. रत्नागिरी सिंधुदुर्गचा विकास विनायक राऊत यांच्यामुळे खुंटला, नारायण राणे यांचा आरोप, तर निवडणूक सोपी की कठीण पाहू, राणेंचा विनायक राऊतांना टोला. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच राणेंकडून प्रचाराला सुरुवात. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपचा उमेदवार निवडून यावा, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नाशिकच्या जागेसंदर्भामध्ये अंतिम चर्चा अंतिम टप्प्यामध्ये, सर्वानुमते जागेचा निर्णय होणार, मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीचे शिरूरचे लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द, तर प्रवीण माने यांच्या घरी काल बांदल आणि फडणवीसांची भेट. यवतमाळ वाशिमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांची उमेदवारी षडयंत्र करून रद्द, वंचित आघाडीचा आरोप, तर या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाकडे वंचित बहुजन आघाडी तक्रार करणार. शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ सभांचा धडाका, श्रीरामपूर, नेवासा आणि कोपरगाव तालुक्यामध्ये महामेळावा, मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती. मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरती उडाला ड्रोन, ड्रोनच्या माध्यमातून भुजबळांच्या बंगल्याची पाहणी केल्याचा संशय, फॉर्मवरील कर्मचाऱ्यांची पोलिसांमध्ये तक्रार. अॅडव्होकेट प्रवीण चव्हाण प्रकरणामध्ये उन्मेष पाटील यांचा हस्तक्षेप होता म्हणून पक्षानं त्यांचं तिकीट कापलं, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचा गौप्यस्फोट. खासदार अमोल कोल्हे यांचा अजित पवार गटाला टोला, इतक्या दिल्ली वाऱ्या केल्या परंतु पाच जागा मिळाल्या, त्यातील दोन जागा घरातील उमेदवारांना, दोन आयात उमेदवारांना, तर एक प्रदेश अध्यक्षांना, कोल्हेंचा वार. थोड्या कुरघोडी असतात मात्र मित्रपक्षांशी चर्चा करून मागण्यांवरती करून तोडगा निघेल, मुख्यमंत्र्यांचं मंत्री आणि आमदारांना आश्वासन, शिरसाटांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दिलीप वळसे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस, काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटील यांच्या घरातच पाय घसरून पडले होते आणि त्यानंतर त्यांना मोठी दुखापत झाली होती. सीएए बद्दल घाबरू नका, मुस्लिमांच्या केसालाही धक्का लागणार नाही, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी घेतली राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ, तर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मराठीतून घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. आपण महाराष्ट्राचे, मराठी लोकांचं प्रेम मिळालं म्हणून मराठीत शपथ घेतली, भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची शपथविधीनंतर प्रतिक्रिया. रायगड जिल्ह्यामध्ये शेकापला पुन्हा एकदा खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची उपस्थिती. चंद्रपूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे समर्थक दिवाकर निकुरे यांचा अजित पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये दिवाकर निकुरे यांचा पक्षप्रवेश. वाशी टोल नाक्यावरती दुहेरी टोल आकारला जात असल्यानं मनसे आक्रमक, फास्टॅग तांत्रिक अडचणीमुळे स्कॅन होत नाही हे कारण देत टोल कर्मचाऱ्यांकडून रोख रकमेची मागणी, काही वेळानं फास्टॅगमधूनही पैसे कट झाल्याचा मनसेचा आरोप. रायगडच्या अलिबागमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडवणाऱ्या इफ्तार पार्टीचं आयोजन, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची विशेष उपस्थिती. अवघ्या 10 रुपयात आरोग्य सेवा देणाऱ्या मुंबईच्या कुर्ल्यातील मा शिला क्लिनिकला डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची भेट, अवघ्या 10 रुपयात सेवा देणं हे उल्लेखनीय कार्य, प्रकाश आमटे यांच्याकडून या कार्याचं कौतुक. राज्यातल्या भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक, पुरुष मतदारांकडून महिला मतदारांची संख्या जास्त. नागपूर लोकसभा मतदारसंघाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची जनजागृती, जनजागृती मोहिमेमध्ये सर्वेच वयोगटामधील मतदार सहभागी होणार. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा, विद्यार्थ्यांकडून जनजागृती, तर 19 एप्रिलला चंद्रपूर लोकसभेसाठी मतदान. ठाण्यात चित्रकार विजयराज बोधनकार यांनी रांगोळीमधून साकारलं रामायण,
नववर्षाच्या स्वागत यात्रेच्या निमित्तानं ठाण्यामध्ये रांगोळी प्रदर्शन. वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला यंदाचा विक्रमी दर. प्रति क्विंटल तुरीला 12,000 रुपयांचा दर, तुरीची मोठी आवक. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची वॉल तुटली. 4 तासात हजारो लिटर पाण्याची नासाडी. सोलापूर जिल्ह्यातील 25 मंडळांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई. 6 तालुक्यातील 38 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा. नगर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यावरती पाणी टंचाईचं संकट. फेब्रुवारी महिन्यापासून टँकरनं पाणीपुरवठा सुरू. सर्वपक्षीय उमेदवार प्रचारामध्ये व्यस्त असल्यानं पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, नागरिकांचा सवाल. आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहायकाला बेदम मारहाण. माजलगावच्या जाळपोळीमध्ये आमची नावं विनाकारण का गोवली असा जाब विचारत भाजपचे माजलगाव तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांचे पुतणे अजय सिंह यांच्याकडून मारहाण. प्राणहिता नदी ओलांडून रानटी हत्तींचा गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रवेश. गेल्या 2 दिवसांमध्ये त्या रानटी हत्तींकडून तेलंगणामध्ये 2 शेतकऱ्यांचा बळी. वन विभागाचे कर्मचारी रानटी हत्तीवरती नजर ठेवून. बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी महाराष्ट्र.